नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. मागचा किड्स रूम मेकओव्हर व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. त्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच रिक्वेस्ट अशा आल्या की त्यामध्ये दाखवलेले DIYचा तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनवा. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी इथे देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईन, तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हे DIY तुम्ही कमी खर्चात घरच्या घरी कसे बनवू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. चंद्र आणि ढगांचे कटआउट करण्यासाठी मी इथे असा जाड कार्डबोर्ड घेतला आहे. इथे तुम्ही ऑनलाईन पार्सलचे बॉक्सही यूज करू शकता. कार्डबोर्डवर स्केचपेनच्या साह्याने मी चंद्र आणि ढगांचे वेगवेगळे साईजचे डिझाईन काढून घेतले आणि कात्रीच्या साह्याने ते कट केले. आता कटआउट्सला कलर करूयात. त्यासाठी सर्व ढगांचे कटआउट्सला मी आधी व्हाईट ऍक्रेलिक कलर लावून घेणार आहे. नंतर ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन करून त्यावर शेडिंग करणार आहे. अशाच प्रकारे मी सगळे ढगांचे कटआउट पेंट करून घेतले. असं चंद्राचे कटआउटही आपण आधी व्हाईट ऍक्रेलिक कलर आणि नंतर येल्लो कलर या दोघांचं कॉम्बिनेशन करून पेंट करून घेऊयात. वॉलवर एक मॅजिक एलिमेंट म्हणून चंद्र आणि ढगांच्या मागे आपण लाईट्स ऍड करणार आहोत. त्यासाठी मी अशा बॅटरी ऑपरेटेड लाईट्स ऑर्डर केल्या आहेत. ह्या LED लाईट्स तुम्हाला जर विकत घ्यायच्या असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ढगांच्या मागे मी असे थर्माकोलचे पीसेस लावून घेणार आहे, जेणेकरून 3D इफेक्ट तयार होईल. त्यामध्ये बॅटरी ठेवण्यासाठी तेवढा भाग कट केला आणि आता लाईटच्या माळेचे एक एक बल्ब आपण सेलोटेपच्या साह्याने चिटकून घेऊयात. आता हे 3D एलिमेंट्स भिंतीवर लावण्यासाठी मी अशा प्रकारची डबल साइडेड टेप यूज करते. ही खरंच खूप ड्युरेबल आहे. तुम्हाला जर ही विकत घ्यायची असेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. स्टार स्टेन्सिल बनवण्यासाठी मी इथे प्लास्टिक एनवलप घेतला आहे. त्याच्या मागे वेगवेगळ्या आकाराच्या स्टार्सची प्रिंटआउट मास्किंग टेपने लावून घेतली आणि कटरच्या मदतीने स्टार्स कट करून घेतले. आणि आपलं स्टेन्सिल आता रेडी आहे पेंटिंगसाठी. या स्टार्सची प्रिंटेबल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जेणेकरून तुम्ही ती डाउनलोड करून यूज करू शकता. इथे मी गोल्डन ऍक्रेलिक कलर आणि अशा प्रकारचे स्पंज ब्रश यूज करणार आहे. इथे तुम्ही साधा स्पंजही यूज करू शकता. तुमच्या स्पंज ब्रश मध्ये तुम्ही कलर घ्या आणि जस्ट डॅप 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 अँड युअर स्पार्कलिंग स्टार इज रेडी टू शाईन. अशाच प्रकारे स्टेन्सिलच्या मदतीने वेगवेगळ्या साईजचे स्टार्स मी वॉलवर पेंट करून घेतले. या DIY साठी आपल्याला अशा प्रकारची जाड रोप आणि कलरफुल लोकर हवे आहेत. अशी जाड दोरी तुम्हाला हार्डवेअर शॉपमध्ये सहज मिळेल. मी या दोरीचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत. प्रत्येक तुकड्याला वेगवेगळ्या रंगाची लोकर गुंडाळून घेतली. आणि हे एकमेकांना ग्लूगनच्या साह्याने चिटकून घेतले. आपला रेनबो किंवा इंद्रधनुष्याची शोभा अजून वाढवण्यासाठी आणि ते हलवल्यानंतर त्याचा एक सुंदर आवाज येण्यासाठी मी यामध्ये घुंगरू लावले
आणि लोकरीच्याच दोऱ्याने मी हे इंद्रधनुष्य क्रीपच्या मधोमध लावून घेणार आहे. DIY नेम बॅच. हा DIY खूपच सोपा आहे. यासाठी आपल्याला काही कलरफुल पेपर्स, स्केच पेन आणि लेस लागणार आहे. हे कलरफुल पेपर्स मी अशा प्रकारे कट करून घेतले. त्यावरती मी निर्विनच्या नावाचे इनिशियल पेन्सिलने काढून घेतले आणि नंतर स्केच पेनने ते हायलाइट केले. आता हे पेपर कटआउट मी एक एक करून रिबिनला चिटकवून घेणार आहे. आणि तुमच्या नावाचा बॅच रेडी आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? यामधले कोणते DIY तुम्हाला जास्त आवडले हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ग्रेटफुल आर्टला सबस्क्राईब करा आणि रेग्युलर अपडेट्ससाठी इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला मला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटत राहू अशा नवीन नवीन व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत बाय.